त्यांना जे कोणाला रिपोर्ट त्यांच्या बाबतीत दिला गेला आहे तर जर एवढे आरोप त्यांच्यावरती झाले असेल आणि अचानक थोड्या रिपोर्ट किंवा ती समरी दिली जात असेल याची शंका उपस्थित. मला याची काहीही कल्पना नाही, त्यामुळे तुम्ही अचानक असे प्रश्न विचाराल तर मी त्याचं उत्तर देऊ शकणार नाही, त्याची सगळी माहिती घेऊन तुम्हाला उत्तर देईन. सर, नाना पटोले आज पुण्यात आहेत, त्यांनी असं म्हटलंय की नरेंद्र मोदी हे ओबीसी नाही आहेत, याची कागदपत्र आम्ही सगळी गोळा केलेली आहेत आणि शक्तिसिंग गोयल जे काँग्रेसचे खासदार आहेत ते देशभरामध्ये यासाठी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्याची माहिती लोकांसमोर. सर, नाना पटोले दिवसभर असल्या काहीतरी गोष्टी बोलत असतात, त्या गांभीर्याने घ्यायच्या नसतात, त्यामुळे तुम्ही गांभीर्याने घेऊ नका. प्रधानमंत्री कालच उत्तर दिलं. सर, आपण म्हणतात की महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे तो प्रकल्प गेला, तर आपली मुख्यमंत्री शिंदे आणि वेदांता यांची जी काही बैठक झाली त्याच्यात त्यामध्ये नक्की काय झालं? अरे बाबा, काल सगळ्या गोष्टी माझ्या भाषणात सांगितल्या आहेत, तुमच्या जो नवीन प्रश्न असतील तर नक्की विचारा. मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राची तुलना ते पाकिस्तानशी करतायत. एकदा कंगना रणावत असं काहीतरी बोलल्या होत्या तर केवढा हंगामा झाला होता, केवढा गजब झाला होता. आता आदित्य ठाकरे तीच भाषा जर बोलणार असतील तर मला आश्चर्य वाटतं. प्रधानमंत्री आज जिस तरह 8 चीजों को रिलीज किया उसको लेकर राजनीति हो रही है, कांग्रेस का कहना है कि तमाशा ऑर्केस्ट्रेटेड है और बेरोजगारी से जोड़कर देखा जा रहा है इसको. देखिए, ऐसा है कि कांग्रेस अपनी जगह तलाश रही है, न वो जनता में है, न लोगों में है, न संसद में है, कहीं पर भी कांग्रेस का अस्तित्व सिमटता जा रहा है, सिकुड़ता जा रहा है, और इसलिए उन्होंने एक ही पॉलिसी की है, हर चीज को विरोध करना. मुझे ऐसा लगता है कि देश के लोगों ने चीतों का स्वागत किया है, क्योंकि ये केवल चीते नहीं है, तो हमारी फूड चेन से जैसे एक एक जो हमारा जानवर है वो एक्सटिंक्ट होता है तो उसका सीधा परिणाम हमारे फूड चेन पर भी होता है, हमारे पर्यावरण पर भी होता है, एक पूरी श्रृंखला है. और इस श्रृंखला को वापस हम लोग अगर वहाँ पर ठीक करना चाहते हैं और उस प्रयास में अगर प्रधानमंत्री जी कुछ करते हैं तो इसका स्वागत होना चाहिए, लेकिन मुझे ऐसा लगता है कि नकारात्मकता केवल कांग्रेस में भरी है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.